आवाज कम करें काजल तो 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 लगाओ क्या हो पीछे जा मेरे पीछे जा जा नमस्कार मी आहे प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये तर मैत्रिणींनो आजचं जे लुक आहे ते तुम्हाला थोडस डिफरंट वाटत असेल कालचं जे लुक होतं ते थोडंसं बनारसी स्टाईलवर लुक होतं आणि आजचं जे लुक आहे ते अगदी बँगॉली स्टाईलवर लुक आहे पण जर साडी ऐकाल की मी साडी कोणत्या फॅब्रिकची घातली आहे ते चक्क तुम्ही थक्क व्हाल बऱ्याचदा असं होतं की आपलं छान असं लग्नाचा प्रोग्राम असतो कारण आजच्या ज्या साड्या आहेत किंवा जितक्याही साड्या आहेत आजच्या जितक्याही साड्या आहेत त्या मोस्टली तुम्हाला मी दाखवणार आहे ते म्हणजे लग्न कार्यासाठी एखाद्या वेळेस मध्ये एखादी ब्राईड तिला अजिबात लेहंगा वगैरे वेअर करायचा नसतो किंवा मग असं होतं की काहीतरी रिच फंक्शन आहे नवीन लग्न झालंय पार्टी आहे आणि त्यावेळेस तुम्हाला सुंदर अशी सिल्कची साडी घालायची असते तर त्यावेळेस आजच्या ज्या साड्यांचं सा सुंदरपैकी लुक आहे ते मी तुमच्यासोबत क्रिएट करून आणलेलं आहे किंवा आजच्या ज्या साड्या आहेत ते एक्झॅक्टली त्याच फंक्शन करता आहे छान अशा सुंदर पार्टीवेअर महेश्वरी सिल्क साडीज या साडीमध्ये तुम्हाला टिश्यू प्लस सिल्क या दोन्हीचं मिक्सचर येईल आणि साड्यांची प्राइस आहे नाईन थाउजंड पासून स्टार्ट होऊन ते अगदी तेरा हजारापर्यंत नऊ तेरा हजाराच्या मधल्या आजच्या साड्या आहेत सुंदर कलेक्शन आहे अतिशय सुंदर म्हणजे एखाद्याला प्रेमात टाकणाऱ्या साड्यांचं जसं कलेक्शन असतं तसं आजचं कलेक्शन आहे आणि तुम्ही या टाईपच्या साड्या आधी कधीही नसणार बघितल्या इतक्या सुंदर साड्या तुमच्या भेटीला मी घेऊन आली आहे प्युअर सिल्क प्युअर सिल्कचं नाव ऐकलं की असं वाटतं की अरे प्युअर सिल्क आहे प्युअर रेशम आहे कसं असणार ते प्युअर सिल्क प्युअर सिल्कचे धागे हे किमतीने खूप महाग असतात नेहमी नेहमी वारंवार मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला प्युअर सिल्क परचेस करायचं आहे तर अशा तुमच्या माहीत जाणकाराकडून तुम्ही ते घ्यावं जे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लॉयलिटीने ते सिल्क देईल कारण प्युअर सिल्क हे खूप रेअर मिळतं ते महाग असतं आणि जेन्युअनली महाग असतं तुम्ही म्हणाला म्हणाल की ताई नऊ हजार नऊशेच्या साड्या आहेत तर खरोखर इतक्या साड्यांसारख्या साड्या इतक्या महागड्या किमतीसारखी साडी आहे का तर यस हंड्रेड पर्सेंट आहे कारण आजच्या साड्याचं जे लुक आहे कारण आजच्या साड्यांचं जे लुक आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही जेव्हा फ्रंट टू फ्रंट या साड्यांना बघाल हातात घ्याल त्यांना हात लावाल त्यांना फील कराल किंवा काहीही नाही केलं मेकअप नाही केला ज्वेलरी नाही घातली नुसती साडी वेअर केली तरी पण लुक जे आहे ते अगदी फॅब्युलस येणार आहे तर मैत्रिणींनो आजच्या महेश्वरी प्युअर सिल्क साड्यांच्या सा मध्ये मी तुम्हाला तीन टाइप्स दाखवणार आहे पहिलं टाईप म्हणजे म्हणजे मी घातला आहे याच्यामध्ये तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट सिल्क येईल हंड्रेड पर्सेंट प्युअर 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 सिल्क ज्याच्यामध्ये सेमीचं काहीही नसेल उभा आडवा दोन्हीही धागे प्युअरचे असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक हलकासा ढागा येईल टिश्यूचा आणि म्हणून तुम्हाला ही जी धूपछावीची शेड दिसते आहे की एकदम चमकणारी किंवा मग डोळ्यांना एकसारखं ना देता काहीतरी शिमर लुक घेणारा जी शाईन दिसते आहे ती त्यामुळे आहे सेकंड जी मी साडी दाखवणार आहे ती प्युअर टिश्यूची आहे म्हणजे टिशू त्याच्यामध्ये सेवंटी फायव्ह पर्सेंट टिश्यू असेल आणि फक्त ट्वेंटी फायव्ह पर्सेंट सिल्क असेल बेस्ट अशी साडी आहे आणि तिसरी जी साडी दाखवणार आहे तेरा हजाराची ती आहे प्युअर टिशूची प्युअर टिशू सिल्क त्याच्यामध्ये ना तुम्हाला सिल्क मिक्स होणार आहे ना तुम्हाला कॉटन मिक्स होणार आहे फक्त टिशूचे धागे टिशू सिल्कचे धागे आणि या सगळ्या साड्यांचं जे ब्लॉग आहे ते मी असं तोसोबत घेऊन येणार आहे पहिली साडी दुसऱ्या साडीपेक्षा दुसरी साडी चौथ्या साडीपेक्षा चौथी साडी पाचव्या साडीपेक्षा सुंदर असणार आहे आणि असा बेस्ट पंधरा मिनिटाचा मी आज इथं ब्लॉग क्रिएट करणार आहे मैत्रिणींनो नक्की व्लॉग शेवटपर्यंत बघा स्किप नका करू आणि पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही खूप मैत्रिणी आहात ज्या माझे व्हिडिओज बघतात पण चॅनल माझं सबस्क्राईब करत नाही तर प्लीज 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 ब्लॉग स्टार्ट करण्याच्या माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की माझं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब कराल तर हे सुंदर साड्यांचं जे कलेक्शन आहे ते आणखी लोकांपर्यंत पोहोचेल सप्तशृंगी साडी ही घराघरामध्ये पोहोचेल आणि सुंदर छान मैत्रिणींना बेस्ट अशा साड्यांचं कलेक्शन घ्यायला मिळेल तर लग्न ठरलं आहे हा माझा जो ब्लॉग आहे तो आवर्जून बघा सुंदर साड्यांचे कलेक्शन आता आपण स्टार्ट करूया की छान प्युअर सिल्कची आहे याच्यातला सेकंड कलर आपण बघूया छान पैकी डाक असा बॉटल ग्रीन कलर प्रेमात पाडणारा रंग आहे कधीही घाला नवरी नसाल तरी नवरी दिसाल किंवा नवरीसाठी लग्नाला सुंदर काहीतरी मला घालायचंय का प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईलचं तुम्ही ब्लाउज शिल जसं की या साड्यांवर हा जो माझा गेटअप करायचा होता तुम्हाला वाटलं अरे प्रियंकाने या टाईपचं गेटअप का केला आहे तर मला तुम्हाला सिम्पली हे सांगायचं होतं की या साड्यांना तुम्ही जसं मॉडीफाय कराल जशा साऊथ स्टाईलमध्ये सा। 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 करायचंय साऊथ स्टाईलमध्ये सा। करू शकाल महाराष्ट्रीयन लुकमध्ये द्यायचे महाराष्ट्रीयन लुकमध्ये द्याल मी बंगोली स्टाईल घेतली आहे सगळ्यात डिफरंट त्याच्यावरही सूट होते तर ही साडीच अशी आहे की तुम्ही या साडीला जसं लुक द्याल तसं ही लुक तुम्हाला क्रिएट करून देईल तर सुंदरपैकी छान अशी डार्केस्ट बॉटल ग्रीन कलरची साडी आहे आता तुम्ही साडीचं जे लुक आहे ते बघू शकतात अतिशय रिच असा पदर आहे सुंदरपैकी छान जवळून तुम्ही इचं वेवी बघा की एका डिफरंट स्टाईलने आहे ते एका डिफरंट स्टाईलने अतिशय डिफरंट स्टाईलने इचं वेविंग केलेलं आहे आणि मैत्रिणींनो या साडीची जी खासियत आहे ती म्हणजे या साडीला बनायला या एका साडीला बनायला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस लागलेले आहेत कारण ही साडी टोटली हातमागावर बनवलेली आहे वेविंगची स्टाईल इतकी डिफरंट आहे की अतिशय बारकाईचं काम या साडीमध्ये केलेलं आहे नऊ हजार नऊशे बघताना साडी अगदी इझी वाटते मला दाखवताना इझी वाटते पण ज्यावेळेस ही साडी बनवण्याची बनवण्यामागे जी मेहनत आहे ती इतकी जॅन्युअन आहे इतकी हे आहे की त्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे तुमच्या समोर आहे हाताळताना देखील मला असं वाटतं की अरे मी किती नाजूकपणे हिला हाताळू कारण ती खूप नाजूक सिल्कची साडी आहे आणि मैत्रिणी नो या टाइपची साडी आहे तुम्ही चमक बघू शकतात ही सिल्कची चमक आहे ही टिश्यूची चमक नाही म्हणजे सिल्क इतकं सुंदर आहे इतकं उच्च दर्जाचं सिल्क आहे की त्यामुळे साडीला ऑटोमॅटिकली ती चमक येते आहे नेस्ता जो भाग आहे तो तुम्हाला प्लेन येईल जो की कुठून कुठपर्यंत दिसणार नाही आता मी देखील साडी घातलेली आहे कुठून कुठपर्यंत नेस्ता भाग दिसणार नाही साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला टोटली रनिंग साडीचं ब्लाऊज येईल आणि आता आपण साडीचं जे लुक आहे ते अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडीज जी आहे ती अंगावर घेतल्यावर कशी दिसते ते सुंदर लुक देते आहे छान लुक देते आहे आणि साडीची जी प्राइस आहे मैत्रिणीनो ती तुम्हाला येईल फक्त आहे ती तुम्हाला येईल फक्त आणि फक्त नाईन थाउजंड टू हंड्रेड सुंदरपैकी छान अशी ऑफ व्हाईट कलरची साडी आहे ऑफ व्हाईट कलर हा नेहमी रिच लुक मध्ये कन्सिडर होतो कारण हा जो कलर, तो कलर ला आहे तो अतिशय छान आणि सुंदर दिसणारा कलर आहे मी तुम्हाला याचे लाईव्ह इथं पदर घेऊन दाखवते साडी इतकी प्युअर सिल्कची आहे इतकी छान आहे की ती अजिबात फुगणारी नाहीये किंवा रुतणारी नाहीये आणि तुम्ही बघू शकता की इतकी छोटीशी तिची जी घडी आहे ती झाली आहे म्हणजे प्युअर सिल्कची हीच खासियत असते की तुम्ही प्युअर सिल्कला अगदी मी तुमच्या समोर एका स्ट्रोकमध्ये घेतली पण तिला काहीही जमवण्याची गरज लागली नाही कारण हे प्युअर सिल्क आहे या साड्यांना बनायला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस लागतात या साडीची प्राइस आहे नऊ हजार दोनशे नाईन थाउजंड नाईन हंड्रेड बेस्ट अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे या टाईपने भरलेली येईल शेवटपर्यंत त्यानंतर साडीचा जो नेस्ता भाग आहे तो तुम्हाला असा प्लेन येईल आणि साडीचं जे ब्लाउज आहे मैत्रिणीं ते तुम्हाला सुंदर पैकी छान रनिंग असं ब्लाऊज येईल तर चला मग आता ही जी साडी आहे ती आपण अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडी अंगावर घेतल्यावर साडीचं जे लुक आहे एक्झॅक्टली साडी अंगावर घेतल्यावर साडीचं जे लुक आहे ते कशा पद्धतीचं येतं ते सुंदर असं लुक येत आहे छान असं लुक येतं आहे आणि साडीची प्राइस आहे नऊ हजार दोनशे नाईन थाउजंड टू हंड्रेड तर नो आता हे जे तीन कलर आपण बघितले तिघांची पण प्राइस होती चुकून माझ्याकडनं तिघांपैकी एकाला म्हटलं गेलं असेल की नाईन थाउजंड नाईन हंड्रेड तर नाही या चारही साडींची प्राइस आहे नऊ हजार दोनशे तर आता आपण येऊयात सेकंड राऊंड कडे जसे, जसे की तुम्हाला मी म्हटते की याच्यामध्ये तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट सिल्क होतं पहिल्या साडीमध्ये आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट त्याच्यामध्ये टिशू चे धागे होते तर आता जे आपण साडी बघणार आहोत ते तुम्हाला येईल सेव्हन्टी फाईव्ह टिशू आणि ट्वेंटी फायव्ह पर्सेंट सिल्क या साडीची प्राइस आहे सहा हजार तीनशे सुंदरपैकी छान असे चार ते पाच कलर या साड्यांमध्ये आहे तर चला बघा आता आपण त्या साडीचं स्टार्टिंग करूयात mm. सुंदरपैकी छान अशी रेडिश गाजरी टोन आहे अतिशय डिफरंट पॅटर्न आहे तुम्ही याचे जे खालचे जे, जे काट आहेत ते बघू शकतात किती सुंदर काट आहेत किती चमकणारे काट आहेत आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला संपूर्णपणे या टाईपची येईल असं अजिबात नाही की ताई साडीमध्ये टिश्यू आहे म्हणजे टिशू फुगेल का हा बऱ्याचशा जणांचा गैरसमज असतो नो प्युअर वस्तू ही काय प्युअर असते ती कधीही फुगत नाही टोचत नाही रुतत नाही चिटकत नाही जसा फ्लो यायला हवा तसा फ्लो येतो तर नो तुमच्या समोर या साडीच्या मी निर्या घेऊन दाखवल्या आहे जे की अजिबात फुगलेलं नाहीये बेस्ट अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपने येऊन साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला सुंदरपैकी छान असं रनिंग ब्लाऊज येणार आहे आता आपण ही जी साडी आहे ही अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडीचं लुक कसं येतं ते अतिशय छान लुक येईल युनिक असं लुक येईल आणि साडीची जी, जी प्राइस आहे मैत्रिणीनं ती तुम्हाला येईल सहा हजार तीनशे सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड बेस्ट असं कलेक्शन आहे युनिक असं कलेक्शन आहे आणि छान अशी चमकणारी साडी आहे मैत्रिणीनं सुंदरपैकी छान असा बॉटल ग्रीन कलर आहे आता मी तुम्हाला याचं जे काट आहे ते अतिशय ब्रॉड काट आहे आणि मी तुम्हाला याचा पदर घेऊन दाखवते कारण असं असतं की सिल्कची जी साडी आहे ती फुगेल का अजिबात फुगणार नाही किंवा टिश्यू आहे तर त्याचा पदर चापून चुपून बसेल का आणि ही जी शंका आहे ती अगदी जेन्युअन आहे कारण तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवून साडी घेणार आहात आणि मैत्रिणींना तुमच्या समोर मी लाईव्ह प्लेट घेऊन दाखवले आहे कुठेही कट नाही आहे कुठेही टेक नाही आहे आणि अतिशय लिटरली सुंदर अशी साडी आहे छान अशी मरून प्लस ग्रीन कलरची साडी आहे ऑल ओव्हर साडी जसं तुम्हाला आपल्याला दिसतं ना की मोरांचं एक मोरांच्या पंखांमध्ये जसं छोट असं नाजूक असं चमकणार असतं अगदी त्याप्रमाणे या टिशूच्या साड्यांवर मीनाकाम करण्यात आलेलं आहे आणि ॲज इट इज ही जी साडी आहे ती एक्झॅक्टली त्या टाइपची आहे सुंदर अशी साडी आहे बेस्ट असं टिश्यूचं काम आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट सिल्क टिश्यू आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट सिल्क आहे साडी शेवटपर्यंत तुम्हाला या टाईपने भरलेली येऊन साडीचं सा जे ब्लाउज आहे ते सुंदरपैकी छान असं प्लेन ब्लाउज आहे डार्क बॉटल ग्रीन कलर आहे जर तुमच्याकडे बॉटल ग्रीन कलर नसेल तर नक्की नसे हा कलर घ्या टिश्यू मधला घ्या दिसायला सुंदर दिसाल छान दिसाल आणि साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येईल फक्त आणि फक्त सहा हजार तीनशे सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड बेस्ट अशी प्राइस आहे तर मैत्रिणीनो सुंदरपैकी छान असा कोसा कलर आहे ऑफ व्हाईट नाही हा कोसा कलर आहे कोसा कलरला तुम्हाला डार्केस्ट मरून कलरचे काट येतील अतिशय रिच दिसतील असं असतं ना आ, सा की एखाद्या वेळेस सासूबाईंचा पन्नासावा वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सासूबाईंसाठी कशी साडी घ्यावी किंवा कसं काय घ्यावं तर मैत्रिणींना तुम्ही अशी साडी सासूबाईंना देऊन बघा इतक्या खुश होतील त्या की अरे इतकी सुंदर साडी प्राइस अगदी इकॉनॉमिक आहे पण लुक्स जे आहे साडीचं सा, ते मॅटर करतं लुक्स इतकं परफेक्ट आहे आणि खूप सॉफ्ट आहे म्हणजे असं अजिबात नाही की साडी अंगाला चापून चुकून बसणार की नाही किंवा हेवी होईल का लाईट वेटेड साडी आहे आता कोणतीही वस्तू असं नाही की अजिबात वजनच नाही हलकंच वजन असणार आहे पण मैत्रीण साडीचं जे लुक आहे ते खूप परफेक्ट आहे यंग देखील असाल अगदी यंग स्लीवलेस ब्लाउज शिवलं मोठ्या गळ्याचं डीप नेकचं प्रचंड सुंदर दिसाल आणि खरोखर असं नाही आहे की मला साडी सेल करायची से, म्हणून मी सांगते आहे सेलिंग हा पार्ट वेगळा आहे नॉर्मल शॉपमध्ये देखील या सगळ्या माझ्या ज्या साड्या आहेत ते ऑलरेडी सेल होतात पण तुम्हाला साडीची इन्फॉर्मेशन मिळावी की या टाईपच्या साड्या येतात आणि ते अशा मध्ये आपण घालू शकतो त्यासाठी तुम्ही हा एक नॉलेजेबल ब्लॉग माझा मानू शकतात आणि सुंदरपैकी छान असं टिशूचं शिमर लुक देणारं ब्लाऊज आहे तर यूयात आता लुक्स कडे की साडीचं सा जे लुक आहे ते अंगावर घेतल्यावर कसं दिसतं ते यापैकी परफेक्ट असं लुक दिसतं सुंदर असं लुक दिसतं साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे सहा हजार तीनशे सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड सगळ्यात सुंदर एक गोष्ट असते जी आपल्याला सगळ्यांना आवडते असा एकही झाड नाही की ज्याला ती गोष्ट आवडणार नाही आणि ते म्हणजे मोर पीस तर आजचा जो कलर आहे तो सुंदरपैकी छान असा डार्केस्ट मोरपंखी कलर रंगाचा कलर आहे एक्झॅक्टली म्हणजे ही जी शेड आहे ही खूप रिअरली मिळते आणि खरोखर रिअरली मिळते तुम्ही स्वतः व्हिडिओ बघता आहात अगदी नॉर्मल लाईट्स मध्ये मी क्रिएट करते आहे पण ही जी शेड आहे ही इतकी सुंदर आहे इतकी छान आहे म्हणजे प्रत्येक साडीचा मी निर्या घेते कारण इतकं सॉफ्ट होतं इतक्या पटकन सापून चुकून त्याच्या मिर्या बसताय की ऑटोमॅटिकली मला असं वाटतं की आपण मिर्या घेऊन बघाव्यात तर या टाइपची ही साडी आहे एक्झॅक्टली बेस्ट असं साडीचं लुक आहे ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला स्टार्ट टू एंड अगदी यासारखी येणार आहे सुंदर पैकी छान डार्क मरून कलरचं शिमर लुक देणारा ब्लाउज आहे तर आता ही जी साडी आहे ही आपण अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली या टाईपची साडी अंगावर घेतल्यावर आपलं जे लुक आहे ते कसं येतं ते खूप परफेक्ट लुक येणार आहे सुंदरपैकी छान अतिशय मोठी बॉर्डर रिच बॉर्डर याचं लुक आहे साडीची प्राइस आहे सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड आणि न सगळ्यात सुंदर कॉम्बिनेशन येल्लो आणि रेडचं हे तुम्ही बघितलं असेल पण आताचं जे कॉम्बिनेशन आहे ते येल्लो आणि पिंकचं आहे सुंदरपैकी छान अशी ब्रॉड बॉर्डर आहे मोरांमध्ये जसा छोटासा नाजूक बुट्टा असतो तसा त्या टाइपचा बुट्टा आहे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड तुम्हाला यासारखी दिसणार आणि खूप सुंदर साडी आहे म्हणजे खरोखर ज्या वेळेस तुम्ही या टाइपची साडी एखाद्या फंक्शन मध्ये खालाल चक्क बायका तुमच्या प्रेमात पडतील की अरे तू इतकी गोड साडी कुठून आणली कारण तुम्ही साडीचं जे फील आहे इचं जे लुक आहे ते तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे युनिक अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड तुम्हाला यासारखी येणार आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते सुंदरपैकी शिमत लुक देणार पिंक कलरचं ब्लाउज येईल तर साडी आता अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडीचं जे लुक आहे ते अंगावर घेतल्यावर कसं येते ते ऑब्विसली खूप सुंदर लुक येणार आहे छान लुक येणार आहे साडीची जी प्राइस आहे नो ती तुम्हाला येईल सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड सहा हजार तीनशे तर आता नंबर सेकंड जो राऊंड आहे तो फिनिश झालेला आहे तिसऱ्या राऊंड मधील जी साडी आहे ती आहे प्रॉपर मॅट लुक फिनिश साड्यांची दोन लुक असतात एक तर मॅट फिनिश आणि दुसरं म्हणजे जे आता तुम्ही बघितलं की एक दरदरापणा कुठेतरी येतो आणि साड्यांचं जे लुक आहे ते फिरत्या मध्ये सुंदर दिसतं जसं आपण मॅट लुक मध्ये लिपस्टिक यूज करतो मॅट लुकचं फाउंडेशन यूज करतो मॅट लुकचे आपण बेस युज करतो याच्याकरता कारण सुंदर प्लेन दिसायला हवं फेस प्लेन यायला हवा एक्झॅक्टली साड्यांमध्ये देखील मटेरियलमध्ये देखील धाग्यांमध्ये देखील त्या मॅट लुक अतिशय महत्त्व आहे तर आताची जी साडी आपण बघणार आहोत अकरा हजार आताच्या साड्यांची प्राइस आहे आणि या साड्यांना टोटली मॅट फिनिश लुक दिलेला आहे ही जी साडी आहे तिला बनवायला जवळजवळ एकवीस दिवसाचा कालावधी लागतो कारण तिला फोर लेअर मध्ये बनवण्यात तो। येतं टोटली हात मागावर बनवलेली साडी आहे आजच्या साडीची खासियत म्हणजे आजच्या साडीवरचा सा जो बुट्टा आहे तो प्रॉपर असा कॉइन बुट्ट आहे खालची आणि वरची दोन्ही बॉर्डर्स इक्वल आहेत ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपने येऊन सुंदरपैकी वेल फिनिश पूर्णपणे स्टार्ट टू एंड सुंदरपैकी या टाइपच्या धाग्याने ती भरलेली येईल याच्यामध्ये सुंदर प्युअर गोल्डन जरीचं काम करण्यात का आलेलं आहे साडीची जी प्राइस आहे टोटली ग्यारा हजार आहे आणि त्यामुळे साडीचं जे लुक आहे ते खूप सुंदर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपने भरलेली येऊन सुंदर युनिक कलेक्शन आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त अकरा हजार त्यानंतर साडीचं जे ब्लाऊज आहे ते सुंदरपैकी छान असं ग्रीन आणि येल्लो कलरचं ब्लाऊज येईल तर मैत्रिणीनो ज्या वेळेस आपण या टाइपची जी साडी आहे ती अंगावर घेतो कारण इथं जे खालचे आणि वरचे काट आहेत ते इतके ब्रॉड आहेत की त्यामुळे साडीचं जे सा लुक आहे ते प्रॉपर ब्रायडल लुक येणार आहे नवरी असाल सुंदर अशी साडी घ्यायची आहे तर मैत्रिणी सा साड्यांचं कलेक्शन तुम्ही तुमच्या वॉटड्रॉप मध्ये करू शकतात जे की खूप सुंदर दिसेल छान दिसेल प्राइस आहे फक्त आणि फक्त अकरा हजार सेकंड जे कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता साडीचा रंग किती सुंदर साडीचा सा रंग आहे किती सुंदर साडीचे काठ आहेत आणि खरोखर अतिशय सौंदर्य या साडीला नेहमीच आपण म्हणतो की जो पाच हजार वर्ष आधीचा इतिहास आहे ना तो असाच नाही याच्या मागे रिझन आहे की सौंदर्यतेमध्ये साडीचा सा जो गुणधर्म आहे साडीचं सा जे नाव आहे ते खरोखर ज्या क्रमांकावर घेतलं जातो तो क्रमांक मला तर वाटतं पहिलाच असेल इतक्या सुंदर या साड्या दिसतात ऑल ओव्हर साड्या तुम्हाला संपूर्णपणे या टाईपने मध्ये बुट्ट आहे आणि भरलेल्या आहेत शेवटपर्यंत कलर या टाईपचा येईल आणि साडीचं जे सुंदर पैकी ब्लाऊज आहे त्याचं छान मायनिंगचं ब्लाउज येईल तर आता ही जी ऑफ व्हाईट कलरची साडी आहे ही आपण अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडीचं जे लुक आहे ते अंगावर घेतल्यावर कसं येतं ते सुंदर लुक येतं युनिक लुक येतं आणि साडीची जी प्राईज आहे ती तुम्हाला येईल फक्त आणि फक्त अकरा हजार सुंदरपैकी छान असा मस्टर्ड गोल्डन कलर आहे प्लस छान असा पोपटी कलरचा याचा काट आणि पदर आहे ग्रीन गच्च ग्रीन पोपटी या सगळ्यांमध्ये फरक असतो ऑल ओव्हर साडी ही तुम्हाला संपूर्णपणे या टाईपने भरलेली येईल सुंदर अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची येईल साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे अकरा हजार युनिक मध्ये आजचं जे पॅटर्न आहे ते कन्सिडर होतं आणि खरोखर फ्लो जो साडीचा आहे तो खूप सुंदर आहे ऑल ओव्हर साडी या टाईपची येऊन साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला सुंदर पैकी असं छान लाइनिंगचं ब्लाऊज येईल ज्या वेळेस मस्टर्ड गोल्डन आणि पोपटी कलरची साडी आपण अंगावर घेऊ किंवा तिचं लुक बघूया की एक्झॅक्टली साडीचं सा जे लुक आहे ते कशा टाईपचं येतं सुंदर असं लुक येतं साडीचं ऑल सा, ओव्हर साडी तुम्हाला या टाईपने भरलेली येईल हा रिच आहे प्राईस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे अकरा हजार डार्केस्ट असा सुंदरपैकी छान असा बॉटल ग्रीन कलर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे या टाइपने भरलेली येईल साडीची प्राइस आहे ती तुम्हाला येईल मैत्रिणींनो प्राईज आहे ती तुम्हाला येईल तेरा हजार पाचशे ऑल ओव्हर साडी म्हणजे मी जसं की तुम्हाला म्हटलं की साडीचं जे वजन असेल ते अगदी पन्नास ग्रॅम पर्यंत असेल इतकी लाईट वेटेड साडी आहे साडी अजिबात चुगणार नाही रुतणार नाही प्युअर 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 सिल्क आहे आणि बेस्ट अशी साडी आहे साडीचं जे कॉम्बिनेशन आहे किंवा साडीचं जे लुक आहे ते अतिशय फॅन्टास्टिक असं लुक आहे ऑल ओव्हर साडी या टाइपने भरलेली येऊन तिचा जो कलर आहे तो सुंदरपैकी या टाईपचा टाईपचं ब्लाउज येईल आता मैत्रिणी जाऊयात की साडी जी आहे ती अंगावर घेतल्यावर एक्झॅक्टली कसं लुक देते ते अतिशय सुंदर छान असं लुक देते आणि बेस्ट अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे या टाईपने भरलेली येईल प्राइस आहे तेरा हजार पाचशे तर मैत्रिणीनं जशी आता मी साडी घातली आहे या साडीसारखा एक्झॅक्टली रंग आहे पण याच्यावरची जी डिझाईन आहे ती खूप डिफरंट आहे साडीची प्राइस आहे तेरा हजार पाचशे ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे या टाईपने भरलेली येईल अठ्ठावीस दिवस लागतात एक साडी बनायला मेहनत खूप आहे त्याचप्रमाणे लुकही खूप आहे हातमागावर बनवलेली साडी आहे साडीचं जे ब्लाऊज आहे ते सुंदरपैकी छान शिमर लुक देणारा ब्लाउज आहे तर आता ही जी साडी आहे ती आपण अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडी जी आहे ती अंगावर घेतल्यावर कशी दिसते ते खूप सुंदर दिसते छान दिसते साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे तेरा हजार पाचशे तशी साडी आहे तर मैत्रिणीनं असा होता आजचा ब्लॉग आय होप की आज जो माझा प्युअर सिल्कचा ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल घरामध्ये लग्न ठरलंय तुमच्या मुलीचं लग्न कि तुम आहे किंवा स्वतःच तुमचं लग्न आहे आणि तुम्ही स्वतः नवरी मुलगी असाल काय घालावं कसं घालावं कसं लुक्स घ्यावं याबद्दल कन्फ्यूज असाल तर माझे सगळे व्लॉग्स बघा तुम्हाला त्यातून आयडिया येईल एक नॉलेजेबल व्हिडिओ आहे असं नाही आहे की मी तुम्हाला साडी सेल करते म्हणून सगळं कलेक्शन दाखवते एक नॉलेज असावं माहिती असावं की अरे या टाइपच्या देखील साड्या मार्केटमध्ये आहेत आणि साडी घेताना ती तुमच्या माहीत जाणकारणा करूनच घ्या कारण प्युअर सिल्के खूप महागडे येतं त्याच्यासाठी प्रचंड पैसा मोजावा लागतो तर माझं चॅनल आवडलं असेल तर प्लीज तुम्हाला आवडजून विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू सो मच